आता आपण बघूया वर्डप्रेस पासून एक वेबसाईट कशी करायची आहे. वर्डप्रेसचा एक पूर्ण प्रोजेक्ट आपण आता या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. याच्या अगोदर वर्डप्रेसच्या डिटेल व्हिडिओसाठी या व्हॉट्स यूट्यूब चॅनलवरती माझे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही डिटेलसाठी बघू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. वर्डप्रेसमधून व्हिडिओ आत्ता वेबसाईट बनवण्यासाठी आपण एक सॅम्पल म्हणून एक कॉलेजची वेबसाईट बनवण्यासाठी सुरुवात करूया. वर्डप्रेस मी इन्स्टॉल केलेला आहे, तर त्यासाठी लोकल होस्टवरती आपला जो वर्डप्रेस अगोदर इन्स्टॉल केला होता तो मी वर्डप्रेस ओपन करून घेतो. ही साईट ओपन झालेली आहे. याच्या डॅशबोर्डसाठी आपण डॅशबोर्डला ऍडमिन करूया. wp-admin यूजर नेम ऍडमिन आहे. पासवर्ड पेस्ट करून घेऊ आपण. पासवर्ड पेस्ट केल्यानंतर आपण आपल्या डॅशबोर्डला लॉग इन करून घ्या. हे डॅशबोर्डवरती आपले बाकीचे जे मेसेजेस आलेले आहेत ते जुने आपले प्लगिन्स किंवा थीम्स इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याले जे इनॲक्टिव्ह प्लगिन्स आहेत आपले तर ते दाखवलेले आहेत. आता आपल्याला ती थीम यूज करायची नाही आहे, त्यामुळे डिसमिस दिस नोटिफिकेशन्स करून घ्या. आपण नवीन थीम यूज करूया आणि नवीन थीमपासून पूर्ण कॉलेजची वेबसाईट कशी यूज करायची आहे ते आपण बघूया. अपेरन्समधून थीममध्ये सिलेक्शन करूया. लेफ्ट साईडला आपण आपली वेबसाईट ओपन करून घेऊया. इथून डेमो वर्डप्रेस साईट, ओके. न्यू टॅबवरती आपली वेबसाईट आहे. ही अगोदरची वेबसाईट आहे. ही वेबसाईट झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डिस्प्ले होत होती. आता आपल्याला यायला कॉलेजच्या वेबसाईटसाठी कन्वर्ट करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यासाठी थीम लागणार आहे, तर आपण एक थीम चेक करूया. वर्डप्रेसमध्ये भरपूर फ्री थीम्स आहेत आणि पेड थीम्स आहेत. फ्रीमध्ये भरपूर आहेत. जर तुम्हाला फ्रीमध्ये आवडले असेल तर फ्रीमध्ये घ्या, किंवा पेडमध्ये आवडले असेल तर पेडमध्ये थीम घ्या. पण वर्डप्रेसमध्ये इतक्या व्हरायटी थीम फ्रीमध्ये अवेलेबल असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही फ्रीमधली एखादी थीम घेऊन त्याला ॲडजस्ट करूया. आपल्याला कॉलेजची वेबसाईट बनवायची आहे आणि ही वेबसाईट त्या रिलेटेड वाटत आहे, तर ही थीम आपण इन्स्टॉल करून घेऊया. थीम इन्स्टॉल होण्यासाठी थोडा वेळ घेईल. इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या थीमच्या रिलेटेड लागणारे जितके काही प्लगिन्स असतील ते प्लगिन्स इन्स्टॉल करायचे आहेत. थीम इन्स्टॉलेशन्सला वेळ घेत आहे, ओके. थीम इन्स्टॉल झालेली आहे. आता थीम ॲक्टिवेट करून घेऊया आपण. थीम ॲक्टिवेट झालेलं आहे. या थीमसाठी रिकमेंडेड प्लगिन्स एक आहेत, तर हा प्लगिन आपण इम्पोर्ट करून घेऊया आणि हा प्लगिन इन्स्टॉल करून घेऊया. थीमसाठी लागणारे प्लगिन्स आपण इन्स्टॉल केल्यामुळे आपल्यासाठी थीम बरोबर जे काही फंक्शनॅलिटी फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे त्या थीममध्ये त्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला मिळून जाणार आहेत. प्लगिन्समध्ये तो प्लगिन ॲक्टिवेट करून घेऊया. आपला प्लगिन होता आपला ऍक्टिवेट करून घ्यायचा. क्लिक केल्यानंतर ऍक्टिवेट, ओके. आपलं प्लगिन ऍक्टिवेट झालेलं आहे. प्लगिन हा मेसेज आपल्याला इथून आलेला आहे, प्लगिन ॲक्टिवेटेड. आता आपण एकदा आपली थीम कशी झाली आहे ही साईट रिफ्रेश करून एकदा चेक करून घेऊया, ओके. आपली थीम चेंज झाली आहे. आपल्याला इथं मेनू आलेलं आहेत, डॅशबोर्ड इकडे आलेलं आहे, लॉगआउट, आपल्याला हे विजिट्स आलेले आहेत आणि हा आपला पेज जो डिझाईन केला होता आपण स्टॅटिक पेज तो स्टॅटिक पेज आलेला आहे. आता आपल्याला इथं मेनूमध्ये पाहिले आहेत अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, कॉलेजची इन्फॉर्मेशन, होम, हे सगळे मेनू हवेत. तर हे मेनू क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण मेनू क्रिएट करण्याच्या अगोदर आपण पेजेस क्रिएट करून घेऊया. होम पेज आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला अजून तीन पेजेस हवेत, एक अबाउट अस, अबाउट कॉलेज इन्फॉर्मेशन, अजून जे काही डिटेल्स टाकायचे आहेत ते आपण डिटेल्स टाकू शकतो. एक कॉलेजचा फोटो, पण इथून फोटो घेऊया मीडियामधून. मीडियामध्ये आपल्याला अपलोड करावं लागेल एक कॉलेजचा फोटो, ओके. फोटो अपलोड करून घेऊया डेस्कटॉपवरून. कॉलेजची एक इमेज आहे मॅडम, ती इमेज अपलोड करून घेऊया. इमेज अपलोड झाली आहे. इमेजचं टायटल घेऊया
कॉलेज कैप्शन जर द्यायचं असेल तर देऊ शकते, डिस्क्रिप्शन देऊ शकते, टेक्स्ट देऊ शकते, त्यानंतर इन्सर्ट इन टू पेज. त्यामध्ये आपण कॉलेजचे एस्टॅब्लिशमेंट, कॉलेजचे प्रोफेसर्स कोणकोण आहेत, प्रिन्सिपल कोणकोण आहेत, ती बाकीची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन देऊ शकतो. त्यानंतर त्यांचे नेम, कधी स्टार्ट झालं आहे तो स्टार्टिंगचा डेट, या सगळ्या गोष्टी. अबाउट कॉलेज, मला फॉन्ट चेंज करून पाहिजे आहे, त्यासाठी मी हेडिंग येतो अबाउट कॉलेज इन्फॉर्मेशन. मला हा डेटा परत पाहिजे आहे, मी पेस्ट करून घेतो. एक पॅरेग्राफ डिस्प्ले करण्यासाठी मी हेच इन्फॉर्मेशन पेस्ट करतो. मला ही इमेज लेफ्ट साईडला आहे, मी इथे इन्फॉर्मेशन देतो. बस इतक्या बाकीच्या डिटेल्स मी इतर डिटेल्स टाकू शकतो. कॉलेजचे काय काय आहेत, डायरेक्टर डेस्क, डिरेक्टरसाठी, प्रिन्सिपलसाठी ज्या काही डिटेल्स टाकायच्या आहेत त्या डिटेल्स टाकू शकतो. आणि हा साईड बार जर द्यायचा असेल तर त्याला नो साईड बार देऊया आपण. साईड बार या पोस्टसाठी काही नको आहे. आणि फीचर्ड इमेजमध्ये ज्याला आपल्याला तो पेज आहे तो सेम पेजची आपल्याला इमेज द्यायची आहे. पेज पब्लिश करून घेऊया. त्यानंतर अजून एक पेज करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला कॉन्टॅक्ट अस. कॉन्टॅक्ट असमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन पण आपल्याला टायटल द्यायचं आहे. त्यामुळे हेडिंग देणार कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये ॲड्रेस, नंबर, ईमेल, अजून जे काही डिटेल्स द्यायचे असतील तर ते देऊ शकतो. आपण मॅप पण इथं टॅग करून घेऊ शकतो. मॅप टॅग करायचा असेल तर आपल्याला इतकी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे, त्यामुळे बस करून घ्या. ओके, ही पब्लिश करून घेतली. ही इन्फॉर्मेशन पेस्ट झाल्यानंतर आपल्याला आता पेजेस सगळे झाले आहेत. आपल्याला नंबर ऑफ पेजेस आहेत, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, होम, त्यानंतर न्यूजलेटर आणि सॅम्पल पेज जो पहिला वर्डप्रेसपासून आला होता तो सॅम्पल पेज आहे. आता आपण क्रिएट करायचा आहे तो म्हणजे मेनू. मेनूसाठी अपेअरन्समध्ये मेनू ऑप्शन आहे. आता हा यामध्ये आपण एक ऑलरेडी एक मेनू नेम क्रिएट केला होता, होम म्हणून मेनू क्रिएट केला होता. आता होममध्ये आपल्याला बाकीचे सगळे जे पेजेस क्रिएट केलेले आहेत ते सगळे पेजेस क्रिएट करायचे आहेत. होम, अबाउट अस आणि कॉन्टॅक्ट अस हे ॲड टू मेनू करायचे आहेत आपल्याला. ओके, हा आपल्याला आला आहे. जर आपल्याला याच्या अंडर एखादा मेनू वगैरे घ्यायचा असेल तर जस्ट एक सिम्पल सॅम्पल पेज घेतो मी, अंडर कर एक पेज इम्पोर्ट करून घेतो. आम्ही अबाउटच्या अंडर घेतलेला आहे, म्हणजे हा अबाउटच्या आत आल्यामुळं अबाउटच्या ओपनमध्ये म्हणजे आपल्याला सब लिंकमध्ये आपल्याला दाखवू शकतो, सब आयटम म्हणून आपण दाखवू शकतो. यामध्ये मेनू डिलीट ऑप्शन्स करता येतात. याच्या क्लिकमध्ये आपल्याला मेनूच्या डिटेल्स जे आहेत त्या सगळ्या डिटेल्स आपल्याला चेक करता येतात. त्यानंतर सेव्ह मेनू म्हणायचं. मेनू सेव्ह म्हटल्यानंतर एकदा रिफ्रेश करून बघूया साईटमध्ये काही डिफरन्स आलं काय. ओके, आता आपल्याला इन्फॉर्मेशन आलं आहे. कॉन्टॅक्ट असलं आहे, अबाउट असलं आहे, होम आलेलं आहे, कोर्सेस आले आहेत, डॅशबोर्ड आलं आहे, लॉगआउट बटन आलं आहे. पण आता याचा फ्लो चुकलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला होम हवं आहे आणि त्यानंतर अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस. परत आपण इथे यायचं आहे, होमला सगळ्यात टॉपला ठेवायचं आहे, त्यानंतर अबाउट अस, त्यानंतर कॉन्टॅक्ट अस, सेव्ह. ओके, रिफ्रेश. ओके, आता आपल्याला जसे हवे तसे होम, अबाउट अस, अबाउट असच्या अंडर सब मेनू सॅम्पल पेजेस झालेलं आहे. आपण सॅम्पल पेजेसला रिनेम करूया. अबाउट सॅम्पल पेजपेक्षा आपण यांना देऊया डिरेक्टर. अबाउट डिरेक्टर. ओके, सेव्ह करू, रिफ्रेश करून चेक करू. अबाउट डिरेक्टर. ओके, आपले मेनू झालेले आहेत. आता फ्रंट पेजवरती आपल्याला हे जे सगळे आहेत जे विजेट्स आहेत ते आपल्याला नको आहेत, तर हे रिमूव्ह करायचे असले तर आपल्याला रिमूव्ह करून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा. त्यासाठी अपिअरन्सवरती, थीमवरती, विजेट्स. आपल्याला राईट साईड बारमध्ये काय काय आहेत, त्यानंतर फुटर 1, 2, 3 आहेत. आता आपल्याला हे सगळे नको आहेत, जस्ट ट्रॅक ड्रॉप, ट्रॅक ड्रॉप. आपल्याला जे नको आहेत ते सगळे रिमूव्ह करून टाकायचे आहेत. झाले, आपल्याला राईट साईड बारमध्ये आत्ता कोणतेही विजेट्स नाही आहेत. रिफ्रेश केलं, मी इथं सगळे माझे विजेट्स गेलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला थीम परत कस्टमाईजवरती आहे. बाकीचे जे थीमचे बॅकग्राऊंड किंवा थीमचे फोटोग्राफ्स या सगळ्या गोष्टी आपल्याला एडिट करता येण्यासाठी इन्फॉर्मेशन मेन्यू डिफॉल्ट सेटिंग. आता हेडर सेटिंग,
होम पेज स्लाइडर। आता आपल्याला स्लाइडर सेक्शन ऐड केलेलं आहे, स्लाइडर ऐड झाल्यामुळे पब्लिश करून घ्यायचं आहे। ओके बॅक, त्यानंतर अबाउट सेक्शन, अबाउट सेक्शनसाठी आपले अबाउट अस पेज ऐड करून घेतलं, एनेबल अबाउट सेक्शन पब्लिश। ओके आपले अबाउट अस झालेलं आहे। त्यानंतर लेसन सेक्शनसाठी अनेबल लेसन सेक्शन, त्यासाठी आपल्याला कोर्सेस घ्यायचं आहे, डिस्क्रिप्शन कोणते कोणते कोर्स आहेत, आपल्याला आपले असणारे ट्रेड देऊ आपण, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स। ओके ट्रेड दिलेले आहेत अबाउटमध्ये, आपले जे काय ते सिलेक्ट पोस्ट, यासाठी आपल्याला पोस्ट सिलेक्ट करायचं आहे। सध्या आपण डेमो पोस्ट सिलेक्ट करून घेऊया, ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण त्या पोस्टला जाणार आहे। ओके पब्लिश। आता वेबसाईट आपली थोडीशी प्रोफेशनल वेबसाईटसारखी दिसत आहे। त्यानंतर सर्विस सेक्शन, सर्विस सेक्शन नको आपल्याला, प्रमोशनल ब्लॉग सेक्शन, प्रोग्राम सेक्शन्स, अजून तरी काय प्रोग्राम सेक्शन्स नाही, टेस्टिमोनियल सेक्शन्स आपल्याला ॲड करायचं आहे। टेस्टिमोनियल टेस्टिमोनियल्समध्ये टेस्टिमोनियल्स आपण देऊ शकतो, जे काही टेस्टिमोनियल द्यायचे आहेत ते आपल्याला टेस्टिमोनियल द्यायचे आहेत। आणि टेस्टिमोनियल कॅटेगरी आता ते आपल्याकडे काही नाही आहे, त्यामुळे अनकॅटेगरीजमध्ये पब्लिश करून घ्यायचे। ओके बॅक टीम सेक्शन, आपल्या कॉलेजचे टीमचे मेंबर्सचे फोटोग्राफ्स आपण इथं ॲड टाकू शकतो। न्यूज सेक्शन, कॉलेजचे न्यूज टाकायचे आहेत, सध्या तरी हे दोन गोष्टी नको आहेत आपल्याला। हेडर सेटिंग, हेडरमध्ये ईमेल डेमो @gmail.com आणि मोबाईल नंबर 9898998 पब्लिश। बॅक होम पेज सेटिंग, स्लाइडर सेटिंगमध्ये ॲनिमेशन स्लाइड्स, रोटेटिंग कॅटेगरीज। ओके बॅक, त्यानंतर बाकीचे जे सेटिंग्स आहेत, सोशल सेटिंग, फुटर सेटिंग, फुटरमध्ये आपल्याला जे काही फुटर टाकायचे आहेत ते, मेनू, आपल्याला होम मेनू आज इट इज प्रायमरी मेनू आहे असाच प्रायमरी मेनू ठेवायचा आहे। त्यानंतर लोकेशन हवं असेल तर आपल्याला होम लोकेशनला ठेवायचं आहे। ओके आपल्याला वरती मोबाईल नंबर आलेला आहे, ईमेल आय डी आलेला आहे, मेनू आपला झालेला आहे, आपले सोशल सेटिंग जर असले फेसबुक तर facebook.com/college सगळे लिंक्स आपण हेडरमध्ये देऊ शकतो। जर हवं असेल तर सोशल लिंक्स आपल्याला हेडरमध्ये ॲड होतील, इथं ॲड झालेले आहेत आपण चेक करू शकतो। बॅक इन्फॉर्मेशन, डिफॉल्ट सेटिंग, साईट आयडेंटिटी, लोगो। आता इथून आपण कॉलेजचं नेम टाकतो, डेमो कॉलेज, कॉलेज टॅगलाईन, टॅगलाईन टाकलेलं आहे। लोगो जर द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो, इथून आपल्याला आपला जो आयकॉन आहे तो आयकॉन आपण देऊ शकतो, पब्लिश करून द्यायचा। कलर्स, कलर्स कॉम्बिनेशन, बॅकग्राऊंड कलर थोडासा चेंज करून घेऊया, लाईट। ओके पब्लिश। बॅक बॅकग्राऊंड इमेज नको आहे आपल्याला, स्टॅटिक फ्रंट पेज, होम पेज केलेलं आहे आपण, पोस्ट पेज आपल्याला सॅम्पल पेज ठेवा, सॉरी न्यूज लेटर ठेवायचं, पब्लिश। ओके झालेलं आहे। आपण एकदा साईट रिफ्रेश करून घेऊया, तिथे झाली आहे आपली साईट, हे आपला होम पेज आहे ज्याच्यावरती होम पेजवरती आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर अबाउट अस, त्याच्यामध्ये आपल्याला अबाउट आपण जी इन्फॉर्मेशन टाकली होती ती अबाउट इन्फॉर्मेशन,
कॉन्टॅक्ट असमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जे काय आहेत त्या कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, कोर्सेसमध्ये आपल्याला जे काही कोर्सेस आपण पेज क्रिएट केलं होतं तो कोर्सेस, आता कॉन्टॅक्ट असमध्ये आपल्याला एक फॉर्म टाकून घ्यायचा आहे. तर फॉर्म कसा टाकायचा आपण पेजेसवरती येऊया, कॉन्टॅक्ट अस पेज एडिट करून घेऊया आणि त्यानंतर फॉर्म करून घ्या. या फॉर्मवर आता यामध्ये ज्या वेळेला आपल्याला फॉर्म ॲड करायचा आहे त्याला आपण एकतर इथून टेबल ॲड करून घेऊ शकतो आहे, किंवा जर तुम्हाला HTML डिझाईन फॉर्म येत असेल तर डायरेक्ट तुम्ही इथं HTML फॉर्म टाईप करू शकता. इथं आपण HTML टॅग्स टाकू शकतो आहे, इथं फॉर्म डायरेक्टली टाकू शकतो आहे. मॅडम एक HTMLचा फॉर्म क्रिएट केलेला आहे, तो कोड कॉपी करून घेऊया, कॉपी आणि डायरेक्टली फॉर्म टॅगमध्ये पेस्ट करून घ्या. तुम्हाला जर HTML येत नसेल तर यासाठी अजून प्लगिन्स आहेत, जर ते प्लगिन्स इन्स्टॉल केला तर त्यामुळे तुम्हाला हे HTML कोडिंग करायची गरज नाही, अपडेट करून घेतलं. त्यानंतर व्हिज्युअलवरती इफेक्ट चेंज केला, ओके इथं फॉर्म आलेला आहे, हा आपण रिफ्रेश करून बघूया, कॉन्टॅक्ट अस पेज आणि त्यानंतर रिफ्रेश, ओके हा आपल्याला फॉर्म मिळालेला आहे. या पद्धतीने आपला फॉर्म झालेला आहे, या पद्धतीने आपली एक वेबसाईट कंप्लीट कॉलेजची झालेली आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने इन्फॉर्म डिलीट करू शकता, तर तुमचं तुम्ही कस्टमायझेशन्स करून घेऊ शकता. ओके.